जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पापिया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यात वादळी वाऱ्याचं झालेल्या पावसाने आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरांची पाहणी केली, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची बांधावर जाऊन पाहणी केली। तर जामनेर तालुक्यातील पिंपळगाव, गोलाईत, सोनाळा या गावांसह इतर गावांमध्ये देखील आमदार महाजन यांनी पाहणी केली असून नुकसानग्रस्तांचे सांत्वन करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रशासनाला त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देत लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। त्याचबरोबर जामनेर तालुक्यातील पिंपळगाव, गोलाईत येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पशुधनाचे नुकसान झालेले आहे, त्या ठिकाणी देखील आमदार महाजन यांनी पाहणी केली असून मेंढपाळांचे सांत्वन केले। जामनेर तालुक्यामध्ये या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वादळ, पाऊस आणि गारपीट तिन्ही या ठिकाणी झाल्यात आणि त्यामुळे अनेक ठिकाणी आपण बघतो जवळपास 300-350 वृक्ष मोठे जे जुने वृक्ष आहेत ते सगळे कोलमडून पडलेले आहेत। इलेक्ट्रिकचे पोल आहेत त्या अतिशय जसे त्यांना पीळ पडून गेलेला आहे, इतका वाऱ्याचा वेग होता। अनेक ठिकाणी इलेक्ट्रिकच्या कंडक्टर तार आपण ज्याला म्हणतो त्या तुटून पडलेल्या आहेत। सगळा वीज सगळा खंडित आहे, 2-3 दिवस वीज सुरळीतसुद्धा होऊ शकणार नाही आणि अनेक घरांवरचे पत्र जे आहेत, विशेष करून जे पत्राची घरं होती ती बहुतेक सगळीच उडालेली आहेत आणि त्यामुळे घरामध्ये पाणी शिरून गारपीट होऊन लोकांना पळता पळता मुश्किल या ठिकाणी झालं आणि शेताची तर परिस्थिती विचारूच नका। आपण या शेतामध्ये ज्वारीच्या उभ्या सगळी तयार ज्वारी होती कापणीला आलेली, ती सगळी झोपली आहे। केळीच्या बागाच्या बागा झोपलेल्या आहेत, फळझाडं आहेत, लिंबूची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, सगळी मुळापासून उफटली गेलेली आहेत। मला वाटतं पहिल्यांदा जामनेरकरांनी असं वादळ आणि इतकं विकराळ स्वरूप वादळाचं, पावसाचं, हे पहिल्यांदा या ठिकाणी बघितलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काल रात्रभर कार्यकर्त्यांना अंधार पडलेलं होतं, 7:30-8 वाजेची वेळ होती। रात्रभर सगळे कार्यकर्ते फिरत होते, लोकांना मदत करत होते। मी बाहेरगावी फ्लॅग होस्टिंगसाठी 1 मे म्हणून नांदेडला गेलेलो होतो, तिथून मी लगेच सकाळी निघालो, या ठिकाणी आलेलो आहे आणि जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, सगळे अधिकारी आहेत, सगळे सोबत या ठिकाणी आहेत आणि तात्काळ यांचे पंचनामे करून आणि तात्काळ रिलीफ, कारण ज्यांना आता घरावर छतच राहिलं नाही, भिंती राहिल्या नाही, अशा लोकांना शाळेमध्ये शिफ्ट केलेलं आहे, काही मंगल कार्यालयामध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि त्यांची जेवणाची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे। तात्काळ शासनाच्या वतीने जे काय करता येण्यासारखं असेल ते आम्ही तात्काळ त्यांना करू आणि मदत करून त्यांना पुन्हा त्यांचे घरं उभारून देऊ। निश्चित ज्यांची घरं आता मंजूर आहेत प्रधानमंत्री त्या योजनेमधून, तर त्यांना घरं आम्ही तात्काळ मंजूर करून देतो, त्यांचे घर बांधकामाला आपण सुरुवात करतो। काही घरं आपण बघितली की त्याची सुरुवात पण झालेली आहे, खाली फाउंडेशन त्या झालेलं आहे, त्यांना तात्काळ त्याची चालना देऊन थोडा वेग देऊन त्यांची घरं कशी पूर्ण करता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करू। कारण हा जो वर्ग आहे पत्राच्या घरावाला, हा अतिशय गरीब वर्ग आहे, हा मजूर वर्ग आहे। आज त्यांच्या डोक्यावर छतही राहिलं नाही, घरामध्ये खायला काही राहिलेलं नाही आणि म्हणून तात्काळ जे करता येण्यासारखं असेल शासकीय योजनांच्या माध्यमातून किंवा मग थोडी वर्गणी वगैरे जमा करून ते आम्ही निश्चित त्यांच्यासाठी करू। कधी लोकांनी बघितलं नव्हतं, त्यामुळे खूप मोठी हानी या वादळामुळे या ठिकाणी झालेली आहे। जामनेर शहरामध्ये असेल, आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये असेल, सगळे घरावरचे पत्र उडालेले आहेत, इलेक्ट्रिकच्या तारा तुटलेल्या आहेत, अगदी इलेक्ट्रिकचे पोलसुद्धा निघून गेलेले आहेत आणि ते वेडेवाकडे झालेले आहेत। म्हणून याच्यावरून किती तीव्रता याची होती हे आपल्या लक्षात येईल आणि आज आपण या ठिकाणी उभे आहोत। जामनेरपासून हे 4-5 किलोमीटर गाव आहे सोनाळ्या गावाजवळ, तर इथे एक मेंढपाळ आहे नाशिक जिल्ह्यातून। इथे दरवर्षी आमच्यामध्ये शेतामध्ये मेंढ्या बांधतात, तिथे त्याचं खत होतं, चरायला लोक देत असतात आपली शेतं। यांनी असंच या ठिकाणचे 7-8 मेंढ्या या ठिकाणी या शेतामध्ये ठेवलेल्या होत्या। अचानक रात्री गारपीटीला सुरुवात झाली, वादळ सुरू झालं आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे गारपीटमुळे सगळ्या मेंढ्या गोंधळल्या आणि सगळ्या सैराबर फिरल्या आणि तेवढ्यात अचानक इथे या नाल्याला नदीला पूरही आला आणि म्हणून रात्रीची वेळ होती, सैरावऱ्या त्या पळत होत्या, त्यांना कुठे जावं समजत नव्हतं आणि म्हणून अनेक मेंढ्या गारपीटमुळे त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडल्या। काही त्या ठिकाणी पाण्यामध्ये वाहून आल्या, कारण पाऊस एवढा मोठा होता अचानक आला आणि त्यामुळे त्या सगळ्या वाहून गुदमरून पाण्यामध्ये या ठिकाणी मरून पडलेल्या आहेत। जवळपास ही संख्या मला वाटतं 200 जवळपास ही संख्या आहे
आता मोजणी चालू आहेत की मोजणी झालेल्या आहेत, पण अनेक जनावरं मिसिंग आहेत, म्हणजे ते पाण्यामध्ये खाली वाहून गेलेले आहेत, ते पुढे कुठे सापडतील लागतील. पण अतिशय मोठ्या प्रमाणात आता सर्वसाधारण मेंढपाळ आहे, गरिबीची परिस्थिती आहे, सगळं त्याचं कुटुंब जंगलामध्ये झोपतं राहतं आणि याच्या 200 जवळपास जनावरं सगळीही ही या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली आहेत. या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, मी स्वतः आहे, सगळे कार्यकर्ते आहेत, सगळे अधिकारी आहेत, कृषी अधिकारी आहेत, व्हेटरनरीचे सगळे डॉक्टर आहेत, या ठिकाणी सगळे पंचनामे आता झालेले आहेत. आता तत्काळ याचा दफनविधी आम्ही या ठिकाणी करून आणि शासनाच्या निकषाप्रमाणे जी काही रक्कम असेल ती प्रत्येक मेंढीच्या संदर्भामध्ये ती आम्ही यांना देऊ. कारण यांचं 6 भावांचं कुटुंब आहे, 6 भाऊ सगळे या ठिकाणी आहेत, मोठं कुटुंब आहे, त्यांचे वेगवेगळे वाडे या ठिकाणी आहेत आणि त्यांना नियमानुसार सर्व मदत आम्ही या ठिकाणी तात्काळ करणार आहोत. आता आपण यावेळेला सगळेच निकष बदलवलेले आहेत, आपण दुप्पट केलेले आहेत. आधी 2,500 भेटायचे, आता आपण 4,000 रुपये केलेत मेंढीसाठी. मशीला सुद्धा आपण आता 32,000 रुपये केलेत, 15,000 ठिकाणी, 20,000 ठिकाणी, 18,000 ठिकाणी सगळे आपण निकष दुप्पट केलेले आहेत. कारण जनावरांच्या बाजारात किमती आता जर तसं पाहिलं तर या मेंढीची किंमत बाजारामध्ये 8 ते 10,000 रुपये आहे, पण आम्ही त्यांना 4,000 शेवटी मदत आहे, पण आपण 4,000 रुपये आता दुप्पट पूर्वीपेक्षा आपलं सरकार आमचं या 8 महिन्यात आपण निर्णय घेतला आणि हे निकष दुप्पट केले आहेत, त्यामुळे 4,000 रुपये यांना आता प्रत्येकी जनावराला, प्रत्येक मेंढीला या ठिकाणी आम्ही मदत देणार आहोत. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.